फक्त या घरगुती तेलाचा वापर करा व केसांचे आरोग्य टिकून ठेवा. केस गळणे, तुटणे, अकाली पांढरे होणे या सर्व समस्यांपासून अगदी सहजतेने घरच्या घरी लगेच सुटका करा. घरच्या घरी अगदी सहजतेने केसांच्या समस्या बऱ्या करून देणारा असा खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे. हा उपाय केल्याने केसांना नॅचरल कलर आहे तो येणार आहे. म्हणजेच अकाली जे तुमचे केस पांढरे झालेले आहेत ते काळे होण्यास मदत होते आणि यामुळे केस गळती देखील थांबते, केस मजबूत होतात व केसांची वाढ देखील होते. म्हणजेच केसांच्या सर्व समस्या यामुळे निघून जाण्यास मदत होणार आहे. तर यासाठी येथे मी काळी मिरी घेतली आहे. 15 ते 20 काळ्या मिऱ्या घ्या आणि या थोड्याशा बारीक करून घ्यायच्या आहे. 15 ते 20 काळ्या मिऱ्या. काळ्या मिरीमुळे केसांचा जो नॅचरल रंग आहे तो काळाभोर टिकून राहण्यास मदत होते व अकाली देखील केस पांढरे होत नाही व केसांना मजबूती देण्याचे काम देखील काळी मिरी करत असते. कोरपड घेऊन ही स्वच्छ धुवून घ्या. कोरपड स्वच्छ धुवून प्रथम याचा जो मागचा भाग आहे हा काढून घ्यायचा आहे आणि नंतर याप्रमाणे याचे काटे काढून घ्या. याची जेली याप्रमाणे काढून घ्यायची आहे. हे बघा अगदी छान बारीक वाटून घ्यायचे आहे. जाड गाळणीने काढून घ्या आणि एक लोहाचे पात्र घ्या. यामध्ये अर्धा कप भरून खोबरेल तेल टाकायचे आहे आणि येथे मी एलोवेरा जेल घरचे काढून घेतले आहे. हे देखील लगेच यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि हे मंद आचेवर छान उकळवून घ्यायचे आहे. हे बघा हे छान उकळत आले. यामध्ये काळी मिरी देखील टाकून द्या जी आपण पावडर तयार करून घेतली आहे आणि हे देखील मंद आचेवर छान उकळू द्या. म्हणजे यामुळे याचा अर्क जो आहे तो यामध्ये छान उतरला जातो. हे छान उकळून तयार झाले आहे. हे थंड होऊ देणार आहोत आणि हे करताना मंद आचेवरच करायचे आहे. आणि जर तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल, फंगल इन्फेक्शनचा त्रास असेल तर तुम्ही यामध्ये 2 चुटकी हळद देखील टाकली तरी देखील चालेल. तर हे गरम असतानाच साधारण 2 चुटकी हळद यामध्ये टाका. यामुळे केसांना पिवळेपणा देखील येत नाही कारण ते तेलामध्ये छान मिक्स होऊन जाते. म्हणून यामुळे स्काल्पला देखील पिवळेपणा राहत नाही, केसांचा रंग देखील टिकून राहतो, केसांना मजबूती मिळते व स्काल्पवर जर फंगल इन्फेक्शनचा त्रास असेल किंवा कोंडा असेल तर तो देखील निघून जाण्यास यामुळे मदत होते. आणि याप्रमाणेही थंड झाले की गाळून घ्यायचे आहे. या तयार झालेल्या तेलाने आठवड्यातून फक्त 2 वेळेस जरी तुम्ही केसांना स्काल्प पासून ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत मसाज केली तरी देखील केसांच्या सर्व समस्या अगदी सहजतेने निघून जाण्यास मदत होते. आणि तुम्ही हा उपाय किमान 1 महिना तरी करा. म्हणजे यामुळे आपल्याला याचा रिझल्ट दिसतो. केस धुताना प्रत्येक वेळी कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की कोमट पाण्यानेच केस धुवायचे आहे. कारण केसांवर आपण गरम पाणी टाकले तर यामुळे केसांची पोत कमकुवत होते, केस तुटतात, गळतात आणि निस्तेज होतात. म्हणूनच केस धुताना कधीही कोमट पाण्याचा वापर करा. आणि हे ऑइल तुम्ही जास्त देखील एका वेळेस तयार करून ठेवू शकतात. बॉटलमध्ये भरून याचा वेळोवेळी तुम्हाला वापर करता येईल. आणि एका वेळेस तयार करून घेतलेले तेल 3 ते 4 महिने अगदी सहजतेने टिकते. मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. चला तर मग एक लाईक देखील करावा, शेअर देखील करावी आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या मराठी हेल्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.